मराठा आरक्षणासाठी ठाकरे गटाचं मोठं पाऊल. ठाकरेंच्या सेनेचे नेते घेणार राष्ट्रपतींची भेट. मराठा कामगार आरक्षणासाठी करणार विशेष मागणी. नमस्कार. पंतप्रधान यांनी मन की बात ऐकवली, आता मराठा आरक्षणावर जन की बात ऐकावी असं उद्धव ठाकरेंनी सुनावलं. त्यानंतर मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट मागितली आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाने एक पत्र राष्ट्रपतींना लिहिलं आहे. मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट मागितली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून 5 किंवा 6 नोव्हेंबरला भेटीची वेळ मागितली आहे. त्यात संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाई, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, अजय चौधरी, सुनील प्रभू हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भेटीसाठी जाणार आहेत. मराठा आरक्षणावर अजून मार्ग निघालेला नाही. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान देखील भेटण्याची तयारी आहे. पंतप्रधानांचे कर्तव्य आहे की राज्यात काय सुरू आहे याकडे लक्ष द्यावे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. आरक्षणावर सरकारने स्वतःचे कपडे झटकू नयेत. आमचं सरकार येण्याआधीच सुप्रीम कोर्टात केस गेली होती, त्यामुळे आम्ही बाजू मांडली नाही असं म्हणणं चूक आहे असं त्यांनी सुनावलं होतं. तसंच आमच्या सरकारमध्ये सध्याचे मुख्यमंत्री होते याची आठवण त्यांनी करून दिली. केंद्राच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडा अशी मागणी त्यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींनी ऐकलं नाही तर सर्व 48 खासदारांनी राजीनामा द्यावा असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. या दरम्यान आता मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट मागितली आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असं राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.